इस न्यूज के प्रायोजक है मीना फैशन मॉल। आज शिवसेनामध्ये पक्षप्रवेश झाला आहे। जर विधानसभा बघितली तर मला पुण्याची जबाबदारी दिली आहे। विधानसभेची तयारी सुरू आहे आणि जी काही जबाबदारी आम्हाला शिवसेना पक्षातून मिळाली आहे त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत। आणि आता पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काय सांगणार? पक्षामध्ये प्रवेश नाही करायचा। शालेय जीवनापासून मी शिवसेनेचे शाखा म्हणून होतो, तेव्हापासून अनेक पदांवरती महानगरपालिकेमध्ये काम केलं। आणि राजीनामा दिला होता, परंतु आज स्वगृह प्रकट असताना माझ्यासोबत 5 उपविभाग अध्यक्ष होते, 17 शाखा अध्यक्ष होते, 1 शहराध्यक्ष, 2 सचिव असे शहरातील पदं असलेले कार्यकर्ते मी सोबत घेऊन पुन्हा एकदा स्वगृह करतो। पुण्याची जबाबदारी दिली आहे, परंतु पुण्याची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे। विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत, काय नक्की जबाबदारी माझी काही नाही। दुसरे साहेब सांगितलं की पुण्यामध्ये शिवसेना चांगल्या पद्धतीने वाढायला पाहिजे आणि ती वाढेल 100%, कारण महानगर शिवसेनेची शिवसेना पुणे शहरामध्ये आहे। आणि मला वाटतं की अजून त्यामध्ये दक्षिण पुण्यामध्ये माझी जी काही ताकद आहे ती ताकद मी पुण्यामध्ये लावून पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त विधानसभेसाठी काही आश्वासन आश्वासन असं काहीच नाही आहे, कारण मी कुठलंही आश्वासन ठाकरे या ठिकाणी आलेलं नाही आहे। मला फक्त स्वगृह प्रार्थनेचं होतं आणि मी गेल्या महिन्याभरामध्ये बोललो होतो आणि त्याप्रमाणे मी 4 तारखेला माननीय गाडी घेतली आणि 3 तारखेला मला आजच्या 3 तारखेचं मृत्यू दिलं होतं। विधानसभा लढण्याची इच्छा आहे का? मला कुठल्या विधानसभा क्षेत्रात साहेबांनी जबाबदारी दिली तुम्ही 100% निवडणूक लढवून साहेब ठरवतील। साहेबांचा जो बाबू साहेबांचा जो आदेश असेल मार्गदर्शन असेल त्या विचारून चालेल। कुठल्या विधानसभा क्षेत्रातून लढायची इच्छा तरी आहे? पुण्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, असे बाजूचे 2 इकडे 8 विधानसभा मतदारसंघ पुणे शहराच्या पुणे महानगरपालिकेमध्ये येतात। साहेबांनी ठरवलं ज्या मतदारसंघासाठी मी 6 विधानसभेच्या 1 लोकसभेमध्ये लढलेलो आहे। मला जिथं साहेब सांगतील त्या ठिकाणी मी जबाबदारी घेईन। मी महानगरपालिकेची जी महानगरपालिकेची अगदी 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी सुरुवातीपासून माझा हवीला सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कौन-कौन चौक सोलापुर।